रोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुभाषजी देसाई साहेब, आमचे मित्र अंबादासजी दानवे साहेब, आदरणीय सुनीलजी चव्हाण साहेब, निलेशजी घटने साहेब, जिल्हा प्रमुख नरेंद्रजी त्रिवेदी, श्रीमती निकमताई, अब्दुल समीर जीतो, सी एस कुलकर्णी जी, सुधाकरराव जी शेळके डीएचओ, डॉक्टर पाखरे, देवदास अण्णा लोखंडे, किशोरजी अग्रवाल, केशवरावजी तारडे, डॉक्टर विरकर, डॉक्टर संजीव मोरे, डॉक्टर विक्रम राजपूत, नंदूजी सहारे, आपल्या जिल्ह्याचे खरं म्हणजे नवीन नवीन व्हायरल येऊ लागले, त्यामुळे थोडी अडचण आहे आणि अडचण असल्या कारणाने सरकार, महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः जिल्हाधिकारी यांच्यावर पालकमंत्री महोदयांनी जबाबदारी दिलेली आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोना पासून तर बाकीचे जे रुग्ण आहे त्यांना सोशल डिस्टन्सचं पालन करणे, मास्क लावणे, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे, जसं आपल्याला ही आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना, सर्व समाजसेवकांना, कीर्तन, भजन, कव्वाल्या कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, बैलगाडी शर्यत हे सर्व रद्द केले. शेवटी शासनाचा आदेश हा अंतिम असतो आणि तो अंतिम आदेश पाळणं हे आपल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या लोकांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडताना अनेक अडचणी येतात. आपण पाहिलंय कोरोना सेंटर आपल्याला तात्पुरता सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी मंजूर करून दिला, आज त्याचा लोकार्पण होणार आहे. दुसरी लाट मध्ये जे नुकसान झालं, तिसरी लाट मध्ये होणे, त्या ठिकाणी ऑक्सिजन, हवेतून ऑक्सिजन घेणे आणि तयार करून देणे, दुसरा एक ऑक्सिजनचा एक टँक जो 10,000 लिटरचा आहे त्याचीही व्यवस्था करून दिली, ही सर्व एकंदरीत परिस्थिती आपण बघितली तर आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारच्या वतीने स्वतः पालकमंत्री महोदयांनी काही ठिकाणी अन्नधान्य दिले असेल, काही ठिकाणी आपण किराणा किट दिले असेल, काही ठिकाणी त्यांना जीवन आवश्यक वस्तू दिली असेल. कोरोनाच्या पहिल्या संकटामध्ये डॉक्टर आपल्या दारी हा एक उपक्रम आपल्या शहरातून चालू झाला, नंतर महाराष्ट्रभर चालू झाला. ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर आपण मास्क पासून तर साबून पर्यंत ही प्रत्येक आपल्या मतदारसंघाच्या घराघरापर्यंत पोहोचवलं. ज्या ज्या वेळेस जी जी गरज होती ती ती गरज शिवसेनेच्या वतीने मी आमदार या नात्याने सर्व रुग्णापासून तर गावकऱ्यापर्यंत दीन दुबळे, वाडी, वस्ती, तांडा या सर्व लोकांना आपण व्यवस्था केली. आज पालकमंत्री महोदयांचा आदेश होता का 50 पेक्षा जास्त लोकांनी, म्हणून आपण 50 खुर्च्या लावल्या. बाकी लोक हे 49 जे वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर बसलेले आहेत त्या ठिकाणी 5, 50, 100 येतात जातात. सकाळी 8:30 पासून पेशंट येऊ लागले, पेशंट आपल्या चेकिंग करतात, मोफत त्यांना आपण सर्व जे काही गोळ्या इंजेक्शन लागतील, खरं म्हणजे MRI पासून तर आपल्या शरीरामधला एक्सरे पासून तर अनेक आज आपण मोफत देतो. कोणताही रुग्ण त्याला काही डिटेक्ट झाला, काही मोठी बिमारी आली तर त्याला औरंगाबाद पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त न्यायचं शिर्डी पर्यंत, मुंबई पर्यंत, पुण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर सांगतात का यांना पुढच्या दवाखान्यामध्ये नेणं आवश्यक आहे, त्या पद्धतीने आपण त्यांचीही व्यवस्था करतो. फक्त एक दिवस नव्हे तर याच्या नंतर जे जे त्यांचा एकदा मेडिकल पूर्ण चेकअप झाला का नंतर कळेल आपल्याला. आता दुपारून जे आहे ग्रामीण भागातून जे लोक निराधार आहेत, अपंग आहेत, विधवा भगिनी आहेत, त्यांना भाड्याला बी यायला एसटी नाहीये, अशा लोकांना टप्प्याटप्प्याने आपण अर्धा अर्धा
अर्धा तासचा गॅप ठेवून त्या गाड्या येतील, गाड्यामधून त्यांना उतरायचं, या ठिकाणी ट्रीटमेंट द्यायचं, त्यांना औषध द्यायचं, बाकीची सर्व व्यवस्था करायची, जेवण द्यायचं आणि त्यांच्या घरापर्यंत सोडायचं। ही अशी आपली सालाबाद प्रमाणे ही प्रक्रिया आहे। या प्रक्रियेमध्ये अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम घेतात, परंतु मी डॉक्टरांचा मनापासून आभार मानन का 368 डॉक्टर आज या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांनी आपला अनमोल वेळ, तज्ञ डॉक्टर आहे, वेगवेगळे तज्ञ आहे, सर्व कोणी जळगावहून येतो, कोणी जालन्यावरून येतो, कोणी औरंगाबादवरून येतो, सिल्लोडचे तर धन्वंतरी मेडिकल, सर्व एक एक डॉक्टर स्वतःचं हॉस्पिटल बंद करून आणि या ठिकाणी मोफत सेवा देतात। त्यांचा मी शिवसेनेचा आमदार या नात्याने त्यांचे मनापासून आभार मानतो। ज्या पद्धतीने शिवसेनेचा आताच अंबादास दानवे यांनी सांगितलं का 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर 80% समाजकारणासाठी तुम्ही जे वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या पक्षाच्या वतीने सर्व डॉक्टर, व्यापारी, मेडिसिन, मेडिकलवाले किंवा ज्या ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आलेले, घाटी रुग्णाचे आलेले, दंत महाविद्यालयाचे आलेले आहेत, अनेक डॉक्टर, प्रायव्हेट डॉक्टर जे आहेत, इतके डॉक्टर आलेले का सर्वांची नावं घेणं आवश्यक नाही, नावं घेतली आणि एखादा जर सुटला तर ते नाराज होतील। म्हणून मी सर्व डॉक्टरांचा मनापासून आभार मानतो। आपल्या सिल्लोडकडे सन्माननीय पालकमंत्री महोदयाचा विशेष लक्ष आहे। मी पालकमंत्री महोदयाला विनंती केली होती का आता आपल्याकडे खडकपूर्णाचा पाणी येऊ लागला, 24 तास पाणी राहणार आहे आणि सिल्लोड पासून तर वडूर पिंपरी या भागामध्ये जी जमीन आहे ती मुरमाड जमीन आहे, खरगाड जमीन आहे, सिल्लोडला रोजगार नाहीये, रोजगार नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर आत्महत्याग्रस्त शेतकरी तालुका आहे। याच्यामध्ये स्वतः कर्तव्य दक्ष खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये ज्यांनी अनेक कंपन्याला, अनेक उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक योजना आणल्या आणि त्या माध्यमातून हजारो लोकांच्या हाताला काम दिलं, सिल्लोडच्या बाजूला भोकरदन सिल्लोड मध्ये कदाचित सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्याला या ठिकाणी उद्योगासाठी काही कंपन्यांना आणण्यासाठी इथं थोडी सेवा करण्याची संधी दिली तर आपण अनेक कंपन्यावाले सिल्लोडचे भी उत्सुक आहे, औरंगाबादचे यायला तयार आहे, जळगावचे यायला तयार आहे, जालन्याचे यायला तयार आहे आणि उद्योग खात्याच्या माध्यमातून एक इंडस्ट्रीज झाला तर त्याचा फायदा आपल्या या सिल्लोडला मिळू शकतो। जसं मी पालकमंत्र्याला विनंती केली, महोदयांना तशी विनंती मी रावसाहेब दानवेलाही केली का 17 वर्ष अगोदर आपला एक सर्वे झालेला आहे आणि तो सर्वे आहे सोलापूर जळगाव रेल्वे लाईन टाकण्याचा। 17 वर्ष झाले त्याला चालना मिळत नाही। आपण आपल्या माध्यमातून जेव्हापासून गेल्या 2 वर्षापासून पालकमंत्री म्हणून काम करतात, तुम्ही रस्ते, रोड, पाण्याची साठवण्याची क्षमता, आम्हाला बॅरेजेस, अनेक उपकरण दिली, त्याचा फायदा सिल्लोड तालुक्याला, जिल्ह्याच्या ठिकाणी जसे कार्यालय, ते कार्यालय सिल्लोड सोयगावला मंजूर करून दिले, दवाखाने मंजूर करून दिले, पंचायत समिती मंजूर करून दिली, पंचायत समितीचे क्वार्टर्स मंजूर करून दिले आणि तहसील पासून तर सर्व कार्यालय एक छताखाली येईल, त्याचा आज आपल्या शुभ हस्ते खरं म्हणजे भूमिपूजन होणार आहे आणि एकदा तो भूमिपूजन झाला तर 11 महिन्यामध्ये ती इमारत तयार होईल आणि जे अनेक ऑफिसेस आजूबाजूला भाड्याच्या येणे ते सर्व एक छताखाली येईल। ही सर्व व्यवस्था आपण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला मदत केली। मी शिवसेनेत नवीन होतो, मला जास्त फार शिवसेना माहीत नव्हती, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून काम करताना जे आनंद होतो, ज्या पद्धतीने तरुणामध्ये एक आगळा वेगळा आकर्षण आहे, महिला असतील, बहिणी असतील, बांधव असतील, हे सर्व गोष्टी पाहिल्या तर सिल्लोडचा व्यापार संघ आणि इथलचे व्यापारी आणि व्यापाऱ्यांनी अनमोल केलेल्या मदत ही कधी मी विसरू शकत नाही। अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्वांनी थोडी थोडी खारीचा वाटा मदत केला आणि आज आपण हजारो लोक येऊ लागले, जाऊ लागले। आतापर्यंत 1367 पेशंट पहिले आलो मी, त्यावेळेस चेक झाले होते, सकाळी 8:30 पासून लोक टप्प्याटप्प्याने येऊ लागले आणि जाऊ लागले। आपण जे दिलेला आदेश होता त्याचा आम्ही काटेकोरपणाने पालन केला। पालकमंत्री महोदयाला माझी एकच विनंती आहे
किन्नौर शहरामध्ये अतिवृष्टीमुळे दोन पूल वाहून गेले आणि ती अतिवृष्टीचा पैसा आम्हाला आला नाही पण आम्ही आमच्या अकाउंट मधून दोन अर्धे अर्धे भरून टाकले अजून अर्धे राहिलेले आहेत। अनेक काम आहे, अनेक कामांमध्ये सन्माननीय पालकमंत्री महोदय आपल्याला मदत करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं, अनेक असेल दलित असेल पीडित असेल खेडे पाडे वाडी वस्ती तांड्यापर्यंत अनेक शासनाच्या योजना जे आपल्याला मिळालेल्या आहे याचे मुख्य खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले जिल्हा अधिकारी, आमचे अंबादासजी दानवे, हे जे सर्व लोक आहोत आम्ही यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो। जिल्हा प्रमुख आमचे वेळोवेळी नरेंद्रजी त्रिवेदी साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात, अनेक निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस त्यांना बोलवलो प्रत्येक गावाला आमची शाखा आहे, महिलांची शाखा आहे, तर युवांची सेनेची शाखा आहे, शिवसेनेची शाखा आहे, त्यांचंही ते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका खरं म्हणजे अर्ध्या 75% झाल्या, 13 निवडणुका झालेल्या आहेत, 4 अजून सोयगावच्या व्हायच्या आहे, आमच्या सिल्लोरला एक पोट निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्व पक्षाची डिपॉझिट जप्त झाली, फक्त 50-60 मत बाकी पक्षांनी घेतले आणि 2000 मताच्या लीडने आमचा एक सीट भी निवडून आला। खरं म्हणजे जपार सीट आले नाही, त्यांनी यायला पाहिजे होतं, त्यांचा सत्कार आपण केला असता। शेवटी हे राजकारण समाजकारण संपर्क केला तर संबंध म्हणतात, एकदा संबंध बनले कि ते मरेपर्यंत टिकतात, तर हेच आपला एक गुणधर्म आहे का आपण लोक आणि लोकांच्या सोबत राहणं बोलणं चाललं चालते फिरते गाव खेडे पाडे वाडी वस्ती तांड्यापर्यंत आज दिवसभर आपला हा कार्यक्रम चालणार आहे। सन्माननीय पालकमंत्री महोदयाला 1:30 इथून जायचं आहे, आता दोन्ही कार्यक्रमामध्ये 50 पेक्षा जास्त लोक राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल। फक्त आरोग्य विभागाच्या वतीने मी तुमचा थोडा फॉल्ट काढून देतो, तुम्ही आमची संख्या 43,000 ने वाढवली, त्याबद्दल खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली जे जिल्हा चालू आहे आणि फक्त 43,000 लोकसंख्या वाढून दिली, ते लसीकरणाचा गॅप एकदम खाली आला आणि हे फक्त आता काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे काय लेखी प्रॉब्लेम आहे का हेतू पुरस्कार आहे हे मला माहित नाही, परंतु आमच्या जे तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जितके लोक राहतात त्याच्यापेक्षा 50,000 लोकांचा शिल्लक आकडा दिला आम्हाला। आता ते कमी पडले तर एकतर अंबादास दानवे साहेबांच्याकडून आणावे लागतील किंवा बाजूच्या तालुक्यातून आणावे लागतील लसीकरण करण्यासाठी, ते लसीकरणाचा कुठेतरी चुकलेला आहे, ते 50,000 आकडा कमी केला तर आमचा लसीकरण हा 87% पर्यंत जाईल। 87% ते लोकच राहत नाही आमच्याकडे, आमची लोकसंख्याच नाहीये, परंतु तरीही तुम्ही आमचे लोक वाढून दिले, पुढच्या भविष्यामध्ये जी वाढ होणार आहे ती लक्षात ठेवून आरोग्य विभागाने तसा टार्गेट दिला। मी याच्यासाठी आठवण करून देऊ लागलो की मी बारकाईने पूर्ण एक एक शब्द वाचतो, मी आताच तुमचा ते मेडिकलचा जो DHO ने आणि अजून काही लोकांनी मला आकडेवारी दिली ती तपासल्यानंतर निश्चित त्याच्यामध्ये फॉल्ट आहे, ही दुरुस्त करून द्यावी। आम्ही 100% लसीकरण 100% सर्व कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही रुग्ण या सिल्लोड मध्ये आपल्या मतदारसंघात त्याला मेडिकल फॅसिलिटीज देण्यासाठी रुग्ण सेवा देण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही। आपल्याला सन्माननीय पालकमंत्री महोदयांची पूर्ण सपोर्ट आहे, जिल्हाधिकारी आहे, CO आहेत, या प्रत्येकाने ग्रामीण भागामध्ये CO नेही चांगल्या उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांनीही पुरे गावागावात जाऊन एक थोडा डोस भी दिला शिक्षकांना का शिक्षकांनी एक चांगला आहे ते का त्यांनी त्यांच्या त्या गावावर राहावं आणि ते गावावर राहिले तर शेतकऱ्याच्या मुलाला गोरगरिबांची मुलं जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं हीच त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। हा जो इथं निजामकालीन शाळा होती सर ही आता महाराष्ट्र सरकारने नगरपालिकेला दिली, नगरपालिका आता नवीन इमारत एक अभ्यासिका त्या ठिकाणी मला चांगली बनवायची आहे जेणेकरून आपण आपल्या या तालुक्याच्या ठिकाणी जे शिक्षणाची गंगा जशी आहे तशी ती शिक्षणामधून काही डॉक्टर काही इंजिनियर काही MPSC काही UPSC
अशा वेगवेगळ्या शिक्षणाचा फायदा मिळावा, एक चांगली लायब्ररी असावी, एक चांगला लॅब असावा, हे अशा सर्व गोष्टी अत्यंत उच्च तंत्र उच्च क्वालिटीचा या ठिकाणी शाळा शिक्षण आपली नगरपालिकेच्या सरकारच्या माध्यमातून व्हावी। प्रायव्हेट शाळा अनेक उघडतात, प्रायव्हेट शाळेमध्ये त्याच्या पद्धतीने ते पैसे घेतात येतात सरकारला, कारण की पेईंग कॅपॅसिटी सर्वांची काही नसते, पण त्या गरीबाच्या मुलालाही चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं। मी एक कमिटी नेमली, त्याच्यामध्ये सीओ आणि अध्यक्ष या दोघांनी दिल्लीला जायचं आणि दिल्लीवरून तिकडचा अभ्यास कसा आहे, लोक म्हणतात का दिल्लीचा मेडिकल आणि दिल्लीचं शिक्षण चांगलं आहे, त्या धर्तीवर आपण आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्या या तालुक्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा कदाचित सुरू केल्या तर त्याचा फायदा जिल्हा परिषदमध्ये गोरगरिबांची मुलं जे शिकतात त्यांना चांगल्या क्वालिटीचा आपण शिक्षण देऊ शकतो। आपण जिल्हा अधिकाऱ्यांनी जे आम्हाला विशेष प्रस्ताव सरकारकडे पाठवला त्या ठिकाणी काही तलाठी कार्यालय, काही ठिकाणी मंडळ अधिकाऱ्याची कार्यालय हे सर्व दिले, तर टप्प्याटप्प्याने जे काही कर्मचारी बोलतात का आम्हाला राहायला जागा नाहीये त्यांना इमारती बांधून देऊन त्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हेडक्वार्टरवर राहावं, लोकांची सेवा करावी, शनिवार रविवार त्यांना सुट्टी असते, ते कुठेही जाऊ शकतात। परंतु या सर्व गोष्टी तंतोतंत बोलण्यासाठी फार आहे, पालकमंत्री महोदयाला जायचं आहे, 12:13 झालेली आहे, ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर वेळेच्या आत आपला हा कार्यक्रम, मी सर्व मतदारसंघाच्या लोकांचे मनापासून आभार मानल का आपण सर्व टप्प्याटप्प्याने आपापल्या पद्धतीने ज्या विभागाचा स्त्री विभाग असेल, बालरोगतज्ञ असेल किंवा अनेक जे काही आमचे स्पेशल डॉक्टर बसलेले ते डायग्नोस करून बाकी लोकांना पाठवतात, सर्व लोक आपापल्या पद्धतीने सुरळीत चालू आहे। हे सर्व जाताना लसीकरणाचा जो आव्हान सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला केलेलं आहे ते 100% त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। लसीकरणाशिवाय काही झालं तरी आमचा तो संरक्षण खाता आहे शरीरामधला, आणि आपल्याला आपली इम्युनिटी आपली प्रतिकार शक्ती वाढली तर कोणत्याही व्हायरलवर कोणत्याही बिमारीवर आपण सहज मात करू शकतात। यासाठी लसीकरण करणे हे एकमेव आहे, तपासणे त्या ठिकाणी तपासण्यासाठी वेगवेगळे कोविड लसीकरणाचे कक्षापासून तर तपासणी कक्षापर्यंत चांगल्या पद्धतीने सर्व करू लागले, हजारो लोक संध्याकाळपर्यंत येतील जातील, फक्त सर्वांनी सोशल डिस्टन्सचा पालन करावं, सरकारच्या आदेशाचा पालन करावं, सरकारने जे नियम आम्हाला सांगितलेले त्याची अंमलबजावणी। आम्ही कोणताही कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सर्व रद्द केले, आता फक्त एकमेव आपला हा सर्व रोग निदान शिबिर, आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व या शहराचे व्यापारी, इथलचे कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, मेडिकल वाले त्या सर्वांनी जी मदत केली त्यांचा मी मनापासून आभार मानतो। अदाब सलाम, राम राम, जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र।